नमस्कार मित्रांनो, स्टडी विशन देखला युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या साठी नवीन विषय घेऊन आलाय, तो म्हणजे बारावीच्या बोर्डानंतर जी काही सीईटीची एक्झाम असते त्या सीईटीच्या एक्झामसाठी मॅथ्स सब्जेक्ट साठी लागणारे जे काही शॉर्टकट असतात त्या शॉर्टकट पद्धतीचा आपण आज उपयोग करणार आहोत. तर आजचा टॉपिक आहे तो म्हणजे लिमिट्स अँड कंटिन्युटी. तर सर्वात सुरुवातीला आपण काय करणार आहोत, त्या लिमिट आणि कंटिन्युटी जे काही आपले छोटे छोटे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपण एकदा सुरुवातीला पाहून घेऊ, त्यानंतर आपण कशा पद्धतीने मोठ्या एक्झाम्पल खूप छोट्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे ते आपण पाहू. ठीक आहे, तर सुरुवातीला फॉर्म्युले पाहू. लिमिट ऍज एक्स टेंड्स टू ए के इज इक्वल टू के, म्हणजे कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंटच राहत असतो. ठीक आहे, त्यानंतर दुसरा फॉर्म्युला असतो लिमिट ऍज एक्स टेंड्स टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन डिवाइडेड बाय एक्स मायनस ए इज इक्वल टू एन इन टू ए रेस टू एन मायनस वन. म्हणजे अशा पद्धतीने जर असेल तर डायरेक्ट आन्सर लिहायचं एन इन टू ए रेस टू एन मायनस वन. त्यानंतर तिसरा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, तो म्हणजे लिमिट ऍज एक्स टेंड्स टू झिरो साईन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू वन. म्हणजे साईन थीटा अपॉन थीटा जर असेल डायरेक्ट आन्सर वन करायचं, सेम त्याच पद्धतीचा फॉर्म्युला दुसरा, तो म्हणजे लिमिट ऍज एक्स टेंड्स टू झिरो टॅन एक्स अपॉन एक्स, म्हणजे टॅन थीटा अपॉन थीटा जर असेल तर आन्सर इज वन. परंतु हे जे एक्सचं जे मेजरमेंट असतं ते थीटाचं मेजरमेंट ते कशामध्ये असतं, रेडियन मध्ये असतं. हाच जर मेजरमेंट आपल्याला डिग्री मध्ये दिला असेल म्हणजे अशा पद्धतीने लिमिट ऍज एक्स टेंड्स टू झिरो साईन ऑफ एक्स डिग्री डिवाइडेड बाय एक्स, तर याचा आन्सर आपण वन न लिहिणार तर त्याचा आन्सर लिहिणार पाय बाय 180 डिग्री, म्हणजे पाय बाय 180 इज आन्सर. त्याने सेम त्याच पद्धतीने लिमिट ऍज एक्स टेंड्स टू झिरो टॅन एक्स डिग्री अपॉन एक्स इज इक्वल टू पाय बाय 180. त्यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे तो म्हणजे लिमिट ऍज एक्स टेंड्स टू झिरो ए रेस टू एक्स मायनस वन डिवाइडेड बाय एक्स इज इक्वल टू, याचा आन्सर डायरेक्ट लॉग ए असं लिहायचंय, म्हणजे एच्या जागी दुसरी व्हॅल्यू कोणती पण असू शकते, तर ते आन्सर आपल्याला करायचंय. त्यानंतर लिमिट ऍज एक्स टेंड्स टू झिरो ई रेस टू एक्स मायनस वन अपॉन एक्स, हा आणि हा सेम फॉर्म्युला आहे, फक्त इथं ए असलं आणि इथं ई आहे, तर याचा आन्सर लॉग ई आहे, परंतु लॉग ई ची व्हॅल्यू किती असते, वन, म्हणजे याचा आन्सर डायरेक्ट आपण वन लिहिणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर लिमिट ऍज एक्स टेंड्स टू झिरो वन प्लस एक्स ब्रॅकेट रेस टू वन अपॉन एक्स इट इज इक्वल टू ई. नेक्स्ट फॉर्म्युला आहे लॉग ऑफ एक्सटेंड्स सॉरी लिमिट ऍज एक्सटेंड्स टू झिरो लॉग ऑफ वन प्लस एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू वन. आणि शेवटचे दोन फॉर्म्युले ते म्हणजे लिमिट ऍज एक्सटेंड्स टू इन्फिनिटी जर असेल आणि वन अपॉन एक्स असेल तर व्हॅल्यू झिरो, आणि वन अपॉन एक्सचा पॉवर काही पण असेल तरी आपले आन्सर किती येणार आहे, झिरो येणार आहे. म्हणजे लिमिट ऍज एक्सटेंड्स टू इन्फिनिटी एक्स रेस टू एन इज इक्वल टू झिरो. तर या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण लिमिट आणि कंटिन्युटीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. तर आपण आता काही एक्झाम्पल्स पाहू जे की खूप शॉर्टकट पद्धतीने आपल्याला सोडवता येतील सीईटीच्या एक्झामसाठी. तर एक्झाम्पल पाहू पहिलं, एकदम छोटे छोटे आहे शॉर्ट ट्रिक, ते म्हणजे ऑलरेडी तुम्हाला माहिती असेल लिमिट ऍज थीटा टेंड्स टू झिरो साईन ऑफ यम थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू यम. म्हणजे थीटाचं या ठिकाणी काहीतरी एखादं संख्या असेल किंवा एखादं लेटर असेल आणि खाली जर थीटा असेल तर आपण काय करणार, थीटा शेजारीवरती जो थीटा असतो त्याच्या शेजारी जे काही लेटर असतो तेच लेटर आपल्याला इथं पाहिजे असतं, बरोबर ना. जसं की साईन यम थीटा आहे तर इथं पण यम थीटा पाहिजे, त्यासाठी आपण यमने मल्टिप्लाय डिवाइड करत असतो. तर याचा आन्सर डायरेक्ट आपल्याला काय लिहायचं असतं, यम. म्हणजे अशा पद्धतीने समजा एक्झाम्पल आहे लिमिट ऍज एक्सटेंड्स टू झिरो साईन ऑफ फोर एक्स डिवाइडेड बाय एक्स इज इक्वल टू डायरेक्ट आन्सर आपण किती लिहिणार आहोत, फोर. तर इथं काही प्रोसेस वगैरे करत बसायची नाहीये. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे लिमिट ऍज थीटा टेंड्स टू झिरो साईन ऑफ यम थीटा अपॉन टॅन ऑफ एन थीटा. तर या टाईपचं जर एक्झाम्पल असेल, म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेऊ पा लिमिट ऍज एक्सटेंड्स टू झिरो सपोज साईन ऑफ थ्री एक्स डिवाइडेड बाय टॅन ऑफ सपोज फोर एक्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं एक्झाम्पल असेल तर आपल्याला काय पाहिजे, याला फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी साईन एक्स अपॉन एक्स असतो आणि टॅन एक्स अपॉन एक्स असतो, राईट ना. तर त्यासाठी आपण काय करतो, वरती आणि खाली एक्सने डिवाइड करत असतो. तर डिवाइड केल्यानंतर फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर कसं, वरती थ्री आणि खाली फोर येत असतं, आपण डायरेक्ट आन्सर लिहिणार थ्री बाय फोर. म्हणजे या ठिकाणी जे असेल ते साईन थ्री थीटा आणि टॅन फोर थीटा, तर आपण काय करणार थ्री आणि फोर, फक्त आन्सर लिहा थ्री अपॉन फोर. नेक्स्ट टाईप हा अशा पद्धतीचं लिमिट ऍज थीटा टेंड्स टू झिरो वन मायनस कॉस ऑफ यम थीटा डिवाइडेड बाय थीटा स्क्वेअर इज इक्वल टू. या टाईपचं एक्झाम्पल असेल ना तर आपल्याला काय करायचंय, थीटाच्या शेजारी जो काही अंक असेल त्याचा फक्त स्क्वेअर करायचा आणि त्याला टू ने डिवाइड करायचंय. ही खूप सिम्पल ट्रिक आहे, आपण युज करू शकता. म्हणजे अशा पद्धतीने एक्झाम्पल आहे, सपोज लिमिट ऍज एक्सटेंड्स टू तुम्हाला दिले झिरो अँड वन मायनस कॉस एक्स डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर. या ठिकाणी कॉस एक्स, फक्त जर कॉस एक्स असेल या टाईपचं एक्झाम्पल आहे पहा, तुम्हाला काय करावं लागतं, वन प्लस कॉस एक्स ने मल्टिप्लाय डिवाइड करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं एक्झाम्पल, बरोबर ना. पण त्याच्यासाठी काही करायचं नाही, एक्सचा सहगुणक किती किती, वन आहे, मग एकचा वर्ग किती, एक,
भागिले दोन म्हणजे आंसर किती येणार आहे, वन हाफ डायरेक्ट येणार आहे. दुसरं एक एक्झाम्पल पाहू आपण अशा पद्धतीचं. लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो सपोज वन मायनस कॉस टू एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर अशा पद्धतीचं असेल तर आपण काय करणार, या ठिकाणी टू आहे म्हणजे टूचा स्क्वेअर किती, फोर डिवायडेड बाय टू, कारण आपला फॉर्म्युला काय सांगतो एम स्क्वेअर डिवायडेड बाय टू, म्हणजे फोर डिवायडेड बाय टू आन्सर इज टू. तर अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता, म्हणजे या ठिकाणी थीटाचा जो सहगुणक असेल कोएफिशियंट त्याचा फक्त स्क्वेअर करा आणि त्याला टू ने डिवाइड करा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बा, लिमिट एज एक्सटेंड टू झिरो नाईन रेस टू एक्स मायनस फाईव्ह रेस टू एक्स डिवाइडेड बाय फोर रेस टू एक्स मायनस वन. आता आपल्याला एक गोष्ट माहीत असते की ए रेस टू एक्स मायनस वन डिवाइडेड बाय एक्स अशा पद्धतीचा असेल तर आपलं आन्सर किती असतं, लॉग ऑफ ए. तर आपल्याला हे जे काय समोर दिसतंय हे आपल्याला प्रत्येक या फॉर्मॅटमध्ये आणावं लागतं, म्हणजे खाली ऑलरेडी फोर एस टू एक्स मायनस वन आहे आणि वरती आपण काय करत असतो मग मायनस वन आणि प्लस वनची ऍडजस्टमेंट करत असतो, राईट ना. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला वरती आणि खाली एक्सने डिवाइड करायचं असतो. तर ही पूर्ण प्रोसेस आपल्याला करत बसायची नाही, डायरेक्ट तुम्ही आन्सर लिहायचं लॉग नाईन मायनस लॉग फाईव्ह डिवाइडेड बाय लॉग फोर, म्हणजेच किती होईल ते आपण इथं लॉगरिथमचा रूल अप्लाय करणार. जर मायनस असेल तर लॉगचे आपण डिव्हिजन करतो, लॉग ऑफ नाईन अपॉन फाईव्ह डिवाइडेड बाय लॉग फोर, दिस इज आन्सर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही शॉर्टकट ट्रिक युज करू शकता. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे पा, लिमिट एज एक्सटेंड टू झिरो ए रेस टू एक्स प्लस बी रेस टू एक्स प्लस सी रेस टू एक्स मायनस थ्री अपॉन साईन एक्स. आता या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला सेम हाच रूल अप्लाय करायचा आहे, परंतु या ठिकाणी मायनस थ्री आहे, मग आपण काय करणार प्रत्येकाला एक मायनस देणार, जसं की ए रेस टू एक्स मायनस वन बी रेस टू एक्स मायनस वन आणि सी रेस टू एक्स मायनस वन. मायनस थ्रीचे आपण काय करतो स्प्लिट करतो प्रत्येकाला एकदम, म्हणजे वरती आपल्याला ए रेस टू एक्स मायनस वन बी रेस टू एक्स मायनस वन आणि सी रेस टू एक्स मायनस वन होत असतो, राईट ना. आणि डिनॉमिनेटरला साईन एक्स आहे, साईन एक्सला जर डिनॉमिनेटर एक्स घेतला आपण म्हणजे साईन एक्स अपॉन एक्स आपला फॉर्म्युला वनचा तयार होतो, राईट. म्हणजे याचा आन्सर डायरेक्ट तुम्ही लिहू शकता, कारण याचं लॉग ए याचं लॉग बी आणि लॉग सी तिन्हीमध्ये प्लस साईन, लॉग ए प्लस लॉग बी लॉग सी, म्हणजे डायरेक्ट आन्सर करायचं लॉग ऑफ ए इंटू बी इंटू सी, दिस इज द आन्सर. नेक्स्ट पाहतो आपण ते म्हणजे लिमिट ऍट इन्फिनिटी. जर आपल्याला असेल लिमिट एज एक्सटेंड्स टू इन्फिनिटी आणि वन अपॉन एक्स असेल तर त्याचा आन्सर किती असतं, झिरो, किंवा एक्सचा पॉवर काही पण असेल तर त्याचा आन्सर पण असणार आहे झिरो. मग आपल्याला काय या टाईपचं एक्झाम्पल असतं पाहिजे, एवढं मोठं एक्झाम्पल तर ते सॉल्व तुम्हाला खूप लॉंग मेथडने नाही करायचंय, तर खूप सिंपल आहे. तुम्हाला काय करायचंय फक्त या ठिकाणी पाहायचंय एक्स रेस टू किती पॉवर थ्री आहे, म्हणजे वरचा जर पाहिलं हायेस्ट पॉवर थ्री आहे आणि डिनॉमिनेटरचा हायेस्ट पॉवर किती थ्री आहे. तर आपण काय करतो अशा वेळी जो हायेस्ट पॉवर असतो त्याने सर्वांना डिवाइड करायचं असतं वरती आणि खाली. ठीक आहे, डिवाइड केल्यानंतर काय होणार आहे, जसं की या ठिकाणी फक्त ए राहणार आहे म्हणजे एक्स क्यूब ओपन एक्स क्यूब कॅन्सल होणार आणि या ठिकाणी प्रत्येकाच्या डिनॉमिनेटरला काही ना काही एक्स राहत असतो, या ठिकाणी पण सेम त्या पद्धतीने राहणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचंय एक्स क्यूब आणि एक्स क्यूब या ठिकाणी कॅन्सल होणार आहे ज्यावेळेस आपण एक्स क्यूबने डिवाइड करू त्यावेळेस, म्हणजे आपला आन्सर फक्त राहणार असतं ए अपॉन ई, कारण बाकीचे जे आहे डिनॉमिनेटरला काही ना काही एक्स राहत असतो आणि डिनॉमिनेटरला काहीतरी एक्स राहिला म्हणजे त्याचा आन्सर किती असणार आहे झिरो. हे कशाच्या बाबतीत आहे, लिमिट एज एक्सटेंड्स टू इन्फिनिटीच्या बाबतीत, जो हायेस्ट पॉवर असेल त्याचा जो कोएफिशियंट असेल तो आणि डिनॉमिनेटरचा पण सेम, म्हणजे आपला आन्सर आहे ए अपॉन ई. खूप शॉर्टकट पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. सेम त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला करायचे, सपोज दिले लिमिट एज एक्सटेंड्स टू इन्फिनिटी सेव्हन एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस थ्री डिवाइडेड बाय एट एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस सेव्हन. आणि याचं जर आपल्याला करायचं असेल तुम्ही पहा, वरती आपल्याला हायेस्ट पॉवर दिसतोय टू, डिनॉमिनेटरला किती आहे पॉवर टूच आहे, मग आपण काय करणार एक्स स्क्वेअरने डिवाइड करणार वर आणि खाली, म्हणजे फक्त सेव्हन आणि याच्यामध्ये एट एवढे शिल्लक राहतात, बाकीच्या डिनॉमिनेटरला काही ना काही एक्स येणार आहे. जसं की याला जर डिवाइड केलं तर फाईव्ह अपॉन एक्स येणार आहे, थ्री अपॉन एक्स स्क्वेअर होणार आहे, ए टू अपॉन एक्स होईल आणि हा सेव्हन अपॉन एक्स स्क्वेअर होणार आहे, म्हणजे हा पूर्ण झिरो होऊन जाणार आहे टोटल, राईट. राहील फक्त सेव्हन अपॉन एट, सेव्हन अपॉन एटचा आन्सर, म्हणजे जो हायेस्ट पॉवर असेल ज्याची सर्वात जास्त डिग्री असेल थोडक्यात, तर त्याचं काय कोएफिशियंट घ्यायचा डिनॉमिनेटरचा पण सेम, त्या पद्धतीने आपला आन्सर येणार आहे सेव्हन बाय एट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पा, लिमिट एज एक्सटेंड्स टू इन्फिनिटी टू एक्स मायनस वन ब्रॅकेट रेस टू ट्वेंटी इंटू थ्री एक्स मायनस वन ब्रॅकेट रेस टू थर्टी डिवाइडेड बाय टू एक्स प्लस वन ब्रॅकेट रेस टू फिफ्टी. तर या टाईपचं एक्झाम्पल जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल ही पहिली गोष्ट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी आहे, बरोबर आहे. त्यानंतर खाली जर पाहिलं ब्रॅकेटचा पॉवर किती आहे फिफ्टी आहे, आणि वरती जर पाहिलं इथे ट्वेंटी आणि इथे थर्टी आहे, आणि दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे, राईट ना. तर मल्टिप्लिकेशन साईन आहे म्हणजे आपल्याला वर आणि खाली कितीने डिवाइड करावं लागेल, एक्स रेस टू फिफ्टी आणि वरती पण एक्स रेस टू फिफ्टी, आणि वरती जो एक्स रेस टू फिफ्टी आहे त्याच्या आपण स्प्लिट करणार, ह्याला एक्स रेस टू ट्वेंटी ने डिवाइड करणार आणि ह्याला एक्स रेस टू थर्टी ने डिवाइड करणार, म्हणजे ते आपण अशा पद्धतीने टू एक्स मायनस वन अपॉन एक्स ब्रॅकेट रेस टू ट्वेंटी होईल, कारण एक्स रेस टू ट्वेंटी होते, इंटू थ्री एक्स मायनस वन
अपॉन एक्स ब्रैकेट रेस टू किती होणार आहे 30 डिवाइडेड बाय पावरती टोटल एक्स रेस टू 20 आणि एक्स रेस टू 30 म्हणजे एक्स रेस टू 50 ने आपण डिवाइड केले डिनॉमिनेटरला पण आपण सेम करणार असतो म्हणजे 2x प्लस 1 डिवाइडेड बाय एक्स ब्रैकेट रेस टू 50 म्हणजे एक्स रेस टू 50 ने आपण डिवाइड केलेला असतो. तर ह्याचं जर पाहिलं तर एक्स टेंड्स टू इन्फिनिटी सेपरेट लिमिट अप्लाय केल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल या ठिकाणी एक्स अपॉन एक्स काय होणार आहे 1 होणार आहे कारण प्रत्येकाला जर आपण सेपरेट डिनॉमिनेटर दिला म्हणजे 2x अपॉन एक्स 1 अपॉन एक्स म्हणजे एक्स एक्स कॅन्सल होणार फक्त 2 राहणार आहे. इथं किती राहणार आहे फक्त 3 राहील कारण 1 अपॉन एक्स काय होणार आहे तो 0 होणार आहे पुढे कारण आपला लिमिट एज एक्सटेंड्स टू इन्फिनिटी 1 अपॉन एक्स 0 होत असतो. या ठिकाणी पण एक्स अपॉन एक्स 2 होईल आणि 1 अपॉन एक्स राहील तो 0 होऊन जाणार आहे. म्हणजे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल इथं फक्त 2 रेस टू 20 हा 3 रेस टू 30 आणि खाली 2 रेस टू 50 म्हणजे आपला आन्सर एवढं करायची पण गरज नाही तुम्हाला डायरेक्ट 2 रेस टू 20 इंटू इथं किती आहे 3 रेस टू 30 डिवाइडेड बाय 2 रेस टू 50. त्याच्यानंतर आपल्याला पुढे थोडीशी एक गोष्ट करायची ती म्हणजे इथं 2 रेस टू 20 आहे आणि इथं 2 रेस टू 50 आहे मग आपण काय करणार ह्याच्यातले 2 रेस टू 20 आणि ह्याच्यातले 2 रेस टू 20 कॅन्सल झाले म्हणजे वरती राहणारे ह्याच्यापैकी फक्त 3 रेस टू 30 डिवाइडेड बाय 2 रेस टू किती राहिले ह्याच्यातले 30 राहिले कारण ह्याच्यातले 20 ह्याच्यात कॅन्सल झाले म्हणजे 2 रेस टू 30 म्हणजे आपला आन्सर डायरेक्ट लिहू शकता तुम्ही एकच पॉवर देऊ शकता 3/2 ब्रॅकेट रेस टू 30 दिस इज आन्सर. सेम त्याच पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आपल्याला लिमिट एज एक्सटेंड्स टू इन्फिनिटी 3x-4 ब्रॅकेट क्यूब इंटू 4x+3 ब्रॅकेट रेस टू 4 डिवाइडेड बाय 3x+2 ब्रॅकेट रेस टू 7 इथे पॉवर 3 आहे इथं पॉवर 4 आहे आणि खाली पॉवर किती आहे 7 आहे म्हणजे वरती 3 आणि 4 प्लस 7 होत आहे खाली पण 7 आहे म्हणजे आपल्याला एक्स रेस टू 7 ने मल्टीप्लाय डिवाइड करायचं असतं आणि आन्सर आपलं तेच येणार आहे जे मागच्या एक्झाम्पलमध्ये आलं होतं म्हणजे 3 रेस टू इथं एक्स असं उणक 3 आहे 3/3 इंटू 4 रेस टू 4 डिवाइडेड बाय इथं किती आहे 3 रेस टू 7 मगासारखी सेम प्रोसेस करायची 3 रेस टू 3 आणि याच्यातले 3 रेस टू 3 कॅन्सल झाले म्हणजे 3 रेस टू किती शिल्लक राहतात 4 शिल्लक राहतात म्हणजे आपलं आन्सर येते 4 रेस टू 4 डिवाइडेड बाय 3 रेस टू 4 म्हणजे आपण एकदा द्यायचा 4/3 आणि ब्रॅकेट रेस टू 4 लॉ ऑफ इंडस्ट्रीज आपण अप्लाय केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपलं आन्सर होऊ शकतो. तर मित्रांनो तुम्ही हे जे काही ट्रिक्स सांगितलेले आहेत त्याचा नक्कीच वापर करा तुम्हाला फायदा होईल ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांना पण या गोष्टीचा फायदा होईल. तसेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.